शिंप सडा माऊले जागली पहाट उठ शिंप सडा माऊले दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले जागली पहाट उठ शिंप सडा माऊले दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि पूर्व दिशा दिनचर्या कर शुरू रंग लीति पूर्व दिशा दिनचर्या कर शुरू आगमनार्थ जागले तुझा गुरु चे सद्गुरु आगमनार्थ जागले तुझा गुरु चे ओतस भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय दुःखमुक्त महामानव तथागत सम्यक संबुद्ध समग्र मानव जातीला दुःखमुक्त करणारा तथागतांचा सदतीस बोधिपक्षीय धम्म अर्थात दुःखमुक्तीचा आर्य संदेश दुःखमुक्तीच्या आर्य संदेशाचा प्रचार आणि प्रसार करणारा तथागत निर्मित पवित्र असा भिक्खू संघ या जगातील तीन महान रत्नांना सर्वप्रथम त्रिवार आणि जाहीर अभिवादन करतो. ही तीनही रत्न पुन्हा एकदा तुम्हाला आणि आम्हाला संपूर्ण भारत देशाला समजून सांगणारे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांच्या धम्मकार्याच्या धम्मरथाला गतिमान करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून बाबासाहेबांच्या विचारांना कार्यांना अभिवादन करतो. सद्धम्म बुद्धविहारामध्ये आपण हा दानोत्सव या ठिकाणी आपण संपन्न करीत आहोत. खरं तर अनेक दिवसापासून भिक्खू धम्मबोधी थेरो असतील भिक्खू अश्वजीतची असतील या बुद्धविहाराच्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला धम्म शिकवण्याचा सम्यक असा प्रयत्न केलेला आहे. कारण आम्हाला माहीत आहे जिथे जिथे अश्वजीत भंतजी जातात तिथे तिथे ते धम्म क्लास सुरू करतात आणि धम्म क्लासच्या माध्यमातून मुलांना खूप चांगल्या पद्धतीनं धम्म शिक्षण देण्याचा प्रयत्न ते करत असतात. तुम्हाला माहीत आहे की यातला बसलेला बराच लहान वर्ग त्यांचा विद्यार्थी वर्ग आहे आणि आपणही सातत्याने या बुद्धविहाराला या बुद्धविहारामध्ये येऊन आपल्या विविध पारमिता आपण पूर्ण केल्या असतील करत आहात आणि इथून पुढे करत राहणार. उपस्थितांनो
आताच आपल्याला सर्वांना पूजनीय भिक्खू धम्मानंदजी यांनी खूप चांगला उपदेश या ठिकाणी केलेला आहे. आपण औरंगाबाद शहरामध्ये किंवा महाराष्ट्रातल्या ज्या ज्या ठिकाणी वर्षाभास ही संकल्पना राबवल्या जाते त्या बऱ्याच विहारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आपण सातत्याने वाचत असतो, वाचायला पाहिजे. आधुनिक बोधांचा कर्माच्या संदर्भात असलेला विश्वास आणि त्या कर्मासाठी आपण केलेले प्रयत्न, जे केलेले प्रयत्न आहेत ते यशस्वीरित्या आम्हाला दुःखमुक्तीकडे नेण्यासाठी कशा पद्धतीनं सहाय्यक ठरतात या सर्व संदर्भातील उत्कृष्ट असा एक भाग भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः लिहिलेला आहे. तिसऱ्या खंडामध्ये एक स्पेशल चॅप्टर आहे, प्रकरण आहे, सद्धम्म म्हणजे काय, अधम्म म्हणजे काय, धम्म म्हणजे काय. तर त्यातील तिसरा जो भाग आहे, तिसरा जो खंड आहे, त्यामध्ये धम्म म्हणजे काय असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप चांगल्या पद्धतीनं आधुनिक बौद्धांना किंवा ज्या ज्या लोकांना धम्म ही संकल्पना समजून घेऊन आपल्या दुःखांना नष्ट करायचं आहे अशा सर्व लोकांना ती समजून सांगण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे. आणि आपण सातत्याने तो ग्रंथ वारंवार आपल्या घरामध्ये, आपल्या बुद्धविहारामध्ये आपण वाचण्याचा प्रयत्न करतो आणि तो समजून घेऊन आपल्या दैनंदिन आचरणामध्ये त्यातला प्रत्येक शब्द आणि शब्द कसा येईल याबद्दल आपण चौकस असतो. आज आपण त्याविषयीच थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तथागत भगवान बुद्ध यांच्या मते कर्म ही संकल्पना त्यांनी कशा पद्धतीनं मांडली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा कर्म ही संकल्पना कशा पद्धतीनं मांडली, तथागत भगवान बुद्धांनी जगामध्ये सर्वप्रथम कर्म या संकल्पनेची व्याख्या कशी केली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीच कर्म या शब्दाची व्याख्या पुढे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये कशी आणली. बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन महापुरुषांच्या मते असलेला कर्म सिद्धांत त्यांना गुरु मानणाऱ्या अनुयायांनी कशा पद्धतीनं ती कर्म संकल्पना स्वतःच्या अस्तित्वात आणून तिचा फायदा घेतला याविषयी थोडंसं आपण जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. भाग तिसऱ्यामध्ये आपण पाहतो कर्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे असे मानणे म्हणजे धम्म होय. अनमोल असा ग्रंथ आहे बाबासाहेबांनी निर्माण केलेला भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. आणि त्यामध्ये धम्म म्हणजे काय, धम्म म्हणजे काय, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध तत्वज्ञानाच्या आधारे मानतात की कर्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे, कर्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे असे मानणे म्हणजे धम्म होय. खर तर आपण भारताचा इतिहास पाहिला किंवा भारतीय परंपरेतील वेगवेगळ्या धर्मांचा इतिहास पाहिला
भारतीय परंपरेतील वेगवेगळ्या संप्रदायांचा इतिहास पाहिला, पंथांचा इतिहास पाहिला, तर अनेक धर्म संप्रदाय आणि पंथ या सिद्धांताच्या आधारावरती किंवा कर्म या नावाच्या आधारावरती अनेक धर्मांनी, अनेक संप्रदायांनी, अनेक अशा विचारवंतांनी राजकारण केलेलं आहे असं आपल्याला दिसते। कर्म या दोन शब्दाच्या आधारे अनेक लोकांनी लोकांना गुलाम सुद्धा केलेलं आहे असं आपल्याला दिसून येईल। कर्म या सिद्धांताच्या आधारे एका माणसाने दुसऱ्या माणसाची मरेपर्यंत सेवा करावी, सेवक सुद्धा केलेला आहे असं आपल्याला दिसते। कर्म या सिद्धांताच्या आधारे तुम्ही कोणाला तरी तुमचा निर्माता माना, तुम्ही कोणाला तरी तुमचा दाता माना, तुम्ही कोणाला तरी तुमचा मार्गदाता माना, तुम्ही कोणाला तरी तुम्ही तुमचा पिता माना, अशा पद्धतीचं सुद्धा वर्गीकरण या कर्माच्या संदर्भामध्ये आपल्याला दिसते। मग तथागत भगवान बुद्धाच्या माध्यमातून कर्म या सिद्धांताचा विचार केला तर आपल्याला लक्षात येतं 2566-65 वर्षापूर्वी या जगामध्ये कर्म ही संकल्पना कोणी मांडलीच नाही। कर्म ही संकल्पना कोणी मांडली नव्हती, बरं मांडली असेल तर ती लोकांच्या कल्याणाची नव्हती। तथागत भगवान बुद्धांनी मानव जातीमध्ये अविभाज्य असलेल्या घटकाचं विश्लेषण केलं, वर्गीकरण केलं आणि मग मनाच्या आधारावरती कर्म सिद्धांताची स्थापना या भारतामध्ये केली। आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, आपण जर तथागत भगवान बुद्धाचे अनुयायी आणि बाबासाहेबांचे अनुयायी स्वतःला मानत असलो तर आपल्याला ही कर्म नावाची संकल्पना समजून घेणं अतिशय गरजेची आहे। कारण कर्माच्या माध्यमातून धर्म आहे आणि धर्माच्या माध्यमातून सुख किंवा दुःख या दोनच गोष्टी आहेत। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, अधर्माच्या मागी लागलेल्या माणसाला सुख कधी मिळत नाही आणि धर्माच्या मागी लागलेला माणूस सुखापासून वंचित राहत नाही। मग आपण ज्या पद्धतीनं आपले कर्म करतोय, आपल्या कर्माचा एकच उद्देश आहे की मला हळूहळू दुःखातून पूर्णता मुक्त व्हायचंय। हा जर आमचा उद्देश असेल तर तथागत भगवान बुद्धांनी शिकवलेला कर्म सिद्धांत आपल्याला प्रामुख्याने लक्षात ठेवावा लागेल, किंवा त्याचं तथागताच्या भाषेतून, बाबासाहेबांच्या भाषेतून आपल्याला त्या सिद्धांताचं वर्गीकरण करावं लागेल। मला अमुक अमुक ठिकाणी पोहोचायचं आहे आणि त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी जर मी योग्य रस्ता धरला नाही, निवडला नाही आणि त्या रस्त्यावर जर मी चाललो नाही तर मी योग्य अशा ठिकाणी पोहोचणार नाही। तथागत भगवान बुद्धांनी सुद्धा हे सांगितलं, तुमच्या जीवनाचा शेवटचा उद्देश कोणता आहे, तुमच्या जीवनाचा शेवटचा उद्देश काय असायला पाहिजे, तुम्ही करत असलेल्या प्रत्येक कर्माचा आधार काय असायला पाहिजे, तुम्ही केलेल्या प्रत्येक कर्माच्या आधारे जर तुम्हाला सुख मिळत असेल तर तुम्ही धन्य आहात, पण तुम्ही केलेल्या कर्माच्या आधारे जर तुम्हाला दुःख मिळत असेल तर मग विचार करण्याची गोष्ट आहे। तथागतांनी काय केलं, तथागतांनी सुद्धा इथल्या प्रत्येक बुद्धिवादी माणसाला स्वतः प्रश्न पडले पाहिजे अशा पद्धतीचं तत्वज्ञान इथे मांडलं। पर जेव्हा त्यांनी तो संशोधनातून तत्वज्ञान मांडलं तेव्हा समकालीन असलेल्या बुद्धाचे सगळे तत्ववेते बुद्धाच्या विरोधात गेलेले आहेत, लक्षात घ्या।
की भगवान बुद्ध जे कर्म सांगतायत ते कर्म असे नाहीत, बरेच लोक सांगायचे त्याही कळी अस्तित्वात असलेल्या उल्लेखनीय असणारे 62 पंथ आणि त्यातल्या त्यात बऱ्याच पंथातील लोक बुद्धाच्या विरोधात गेलेले आहेत. का बर? कारण बुद्धाने कर्म हा सिद्धांत मांडला. बुद्ध म्हणतात तुम्हाला सुख पाहिजे का तुम्हाला दुःख पाहिजे ह्या गोष्टी इतरांच्या हातात नाहीत उपासक आणि उपासिकांनो. लक्ष देऊन ऐका. भगवंत काय म्हणतात, तुम्हाला सुख पाहिजे का तुम्हाला दुःख पाहिजे ह्या गोष्टी इतरांच्या हातात नाहीत. तुम्हाला ज्यांनी जन्म दिला त्या मायबापाच्या हातामध्ये नाही. ज्याच्यासाठी तुम्ही घरदार सोडलं आणि तरुण वयात त्याची बायको म्हणून त्याची पत्नी म्हणून तुम्ही त्याच्या घरी आलात, तुम्हाला सुख किंवा दुःख देणं हे त्याच्याही हातात नाही. पती आणि पत्नीच्या सहवासातून निर्माण झालेले मुलं त्यांना सुद्धा सुख पाहिजे का दुःख पाहिजे हे पण तुमच्या हातामध्ये नाही. जेव्हा जेव्हा माणसाला हा सिद्धांत समजेल की माझी कर्मच मला सुख किंवा दुःख देतात, तेव्हा मनुष्य चांगला कर्म करेल, अन्यथा त्याची जिंदगी अशीच वायबळ जाईल, वायाला जाईल, लयास जाईल. आणि म्हणून कर्म मुख्यतः प्रत्येक बौद्धांनी कर्म या सिद्धांताला खूप चांगल्या पद्धतीने समजून घेतलं पाहिजे. कर्म याच गोष्टीवरती आपलं जीवन आहे. बुद्ध म्हणतात ना, अनेक जाती संसारंग त्यागातेमध्ये पुन्हा 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 जन्म मरणाच्या फेऱ्यात गुरफडायचं का त्यापासून बाहेर यायचं हे जर तुम्हाला ठरवायचं असेल तर तुम्हाला कर्म खूप महत्वाची आहे. कर्म हे माणसाला तारतात आणि कर्म हेच माणसाला मारतात. आणि तारणारे कर्म जर करायचे असतील तर तारणारे कर्म फक्त होतात बुद्ध विहारामध्ये. बुद्ध विहारासाठी तारणारे कर्म कोणताही सिद्धांत आम्हाला शिकवत नाही. अनेक धर्मामध्ये कर्म या शब्दाच्या आधारावरती पिळवणूक झालेली आहे. इथल्या अनेक संप्रदायानं सांगितलं, एक जन्म मिळालाय मानवाचा तर खा पिया मौज मजा करा, पुढचा विचार करू नका. असे कर्म करा की कुठल्याही फळाची अपेक्षा करू नका. काय शिकवलं त्यांनी? इथल्या प्रत्येक माणसाला शिकवलं, तुम्हाला माणसाचा जन्म मिळाला ना, खा पिया मस्त मौज मजा करा. बुद्ध असं म्हणत नाहीत. बुद्ध म्हणतात कर्म समजून घ्या, कर्माचं विश्लेषण करा. ज्या पद्धतीनं कर्म माणसाला घडवतात त्या पद्धतीनं कर्म माणसाला बिघडवतात सुद्धा हे बुद्धाचं विश्लेषण आहे. मग इथे जाणी जाणी आम्हाला शिकवलं की तुम्ही खा पिया मौज मजा करा, काही टेन्शन घेऊ नका. कर्म असे करा की कर्म केल्यानंतर फळाची अपेक्षा करू नका. सगळं खोटं आहे. खोटं यासाठी आहे कारण भगवंतांनी या कर्माचा सिद्धांत मांडला. भगवंत असे म्हणतात, याच जन्मात सोडा रे कर्म, तुमचा पिच्छा वारंवार अनेक जन्मात सुद्धा करत राहतात. अनेक जाती संसार अनेक जन्मापर्यंत जन्मापर्यंत कर्म तुम्हाला सोडत नाही. आणि म्हणून कर्माला आपण समजून घ्यायचं आहे कारण आम्हाला दुःखमुक्त व्हायचं आहे. इथे कोणाला वाटते का बरं मी दुःखमुक्त नाही झालो पाहिजे? वाटते का? कोणालाच वाटत नाही. ज्यांना वाटते ते लय महान आहेत. मग बरं आम्हीच नाही तर या जगातल्या कोणत्याच बुद्धिवादी माणसाला वाटत नाही की माझ्या जीवनामध्ये वारंवार दुःख यायला पाहिजे. कोणाला वाटते का? कोणालाच वाटत नाही. या जगामध्ये असलेल्या प्रत्येक माणसाला
एकच इच्छा आहे की माझ्या जिंदगीमध्ये, माझ्या जीवनामध्ये, माझ्या आयुष्यामध्ये मी जीवन जगत असताना कमीत कमी मला दुःख यावे, कमीत कमी दुःख येतील. पण बुद्धाने शिकवलेला हा कर्म सिद्धांत आम्हाला समजून घ्यावा लागेल. आपण वारंवार काय सांगतो, आपण म्हणतो की तथागत भगवान बुद्धांनी लोकांना धम्म शिकवला, म्हणतो ना आपण, तथागत भगवान बुद्धांनी लोकांना धम्म शिकवला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकांना धम्म दीक्षा दिली. प्रत्येक मानवाला सुख पाहिजे असेल तर त्यांनी धम्मानुसार आचरण करावं. धम्म, धम्म याचाच अर्थ असा आहे की अनुभवातून कथन करणे. धर्म याचा अर्थ असा होत नाही अनुभवातून कथन करणे. धर्म याचा अर्थ होतो लादणे, जबरदस्ती करणे. धम्म याचा अर्थ होतो आत्म अनुभवातून, स्वतःच्या अनुभवातून मिळालेल्या तत्वज्ञानाला विकसित करणे, गती देणे. म्हणून आपण म्हणतो ना, धम्म चक्क पवतन, धम्म चक्र प्रवर्तन. कोण करू शकते? सम्यक संबुद्धच करू शकतात. त्याच्यानंतर जे होतंय ते धम्म चक्र अनुपरिवर्तन असेल. पण धम्म चक्र परिवर्तन करण्याची हिंमत, कुवत फक्त आणि फक्त सम्यक संबुद्धांकडे असते. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, हा सगळा विषय समजून घेत असताना आपण सुद्धा धम्म या आधारावरती आपल्याला आपले कर्म समजून घ्यायचे आहेत. आज तुम्ही फार मोठं पुण्यकर्म केलं, तसे रोज तुम्ही पुण्यकर्म करता. जी लोक रोज सातत्यानं बुद्धविहारात येतात ना, ती काही ना काहीतरी पुण्यकर्म करतात. जी 8 दिवसातून एकदा येतात ते कमी पुण्यकर्म करतात. जी महिन्यातून एकदा येतात ते त्याच्यापेक्षा कमी पुण्यकर्म करतात. जे वर्षातून एकदा येतात ते त्याच्यापेक्षा थोडेसे कमी पुण्यकर्म करतात. आणि जे मरेपर्यंत एकदा येत नाहीत, मग तुम्ही समजा त्यांचे पुण्यकर्म किती असतील. बुद्ध विहाराशिवाय पर्याय नाही. उगच नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, जिथे माझी वस्ती असेल तिथे मला बुद्ध विहार पाहिजे. का बरं पाहिजे? कारण आहेत ना. जो महापुरुष स्वतः अष्टशिलाचं पालन करायचा, ज्या महापुरुषांनी बुद्ध धम्मातलं सगळं तत्वज्ञान वाचून काढलं, ज्या महापुरुषांनी बुद्ध धम्माच्या तत्वज्ञानामध्ये आपल्या स्वतःचं तत्वज्ञान मिसळलं नाही, लक्षात घ्या, ज्या महापुरुषाने आहे तसा बुद्धिझम, बौद्ध तत्वज्ञान समग्र मानवजातीला दिला, ते बाबासाहेब बुद्धगामी होते, बुद्ध अनुयायी होते, बौद्ध उपासक होते. म्हणून तर म्हणाले ना की जिथे जिथे माझी वस्ती आहे बांधवांनो, तिथे तिथे मला एक बुद्धविहार पाहिजे. बुद्धविहार कशासाठी पाहिजे? कशासाठी पाहिजे? लोकांना राहण्यासाठी घर पाहिजे म्हणून भंते लोकांना राहण्यासाठी बुद्धविहार पाहिजे का? आम्ही तर जंगलात राहू, झाडाखाली राहू, आमचा राहण्याचा प्रश्न नाही. बुद्धविहार का पाहिजे? इथे का बरं बंदीजीने बुद्धविहार बनवलं? बुद्धविहार का पाहिजे? काही कारण असतील ना. हा, धम्म समजून घेण्यासाठी बुद्धविहार पाहिजे, धम्मानुसार वागण्यासाठी बुद्धविहार पाहिजे, समाजामध्ये संघटन स्थापन करण्यासाठी बुद्धविहार पाहिजे. आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्वाचं की आमचे कर्म, सगळ्यात महत्वाचं कर्म, आमचे कर्म सुधारण्यासाठी आम्हाला बुद्धविहार पाहिजे. घरात राहून कर्म सुधरत नाहीत बरं, एक लक्षात ठेवा. म्हणजे असं म्हणणं नाही की उद्यापासून तुम्ही जंगलामध्ये राहायला जा, तो विषय नाही. घरात राहून कर्म सुधरत नाही. अनेक दिवसाचं वारंवार चाललेला विचारांचा कालोळ,
याच्या मनाची वेगळी व्यवस्था अवस्था, त्याच्या मनाची वेगळी अवस्था, नवऱ्याच्या मनात वेगळेच विचार, बायकोच्या मनात वेगळेच विचार, सासूच्या मनात वेगळेच विचार, सासऱ्याच्या मनात वेगळेच विचार, लेकराच्या मनात वेगळेच विचार, शेजाऱ्याच्या मनात वेगळेच विचार, नातेवाईकाच्या मनात वेगळेच विचार, या सगळ्या वेगवेगळ्या विचारांच्या माध्यमातून तयार झालेलं वलय हे माणसाला शांत बसू देत नाही. बसू देते का? नाही बसू देत. म्हणून बुद्धविहार पाहिजे. पॉझिटिव्ह एनर्जी हा शब्द तुम्ही ऐकला असेल, सकारात्मक ऊर्जा हा शब्द तुम्ही ऐकला असेल, चांगले कर्म बनवण्यासाठी सुद्धा सकारात्मक ऊर्जा खूप उपयुक्त ठरत असते. नकारात्मक निगेटिव्ह ऊर्जेमध्ये तुमचे चांगले कर्म होत नाहीत. सकारात्मक ऊर्जा तिथे तुम्हाला मिळते ना, तर तिथे तुमचे चांगले कर्म होण्याची दाट शक्यता असते. तुम्ही म्हणता ना, काय माय सकाळी उठले आणि त्या बाईचा तोंड पाहिलं, माय आज दिवस खराब ढग जाईल. आज भाकरही भेटते का नाही की माय, आज पाणीही भेटते का नाही की माय, म्हणता ना का बरं म्हणता बरं. ती तर आपल्यासारखीच आहे ना, का तिला आठ हात दोन दहा नाक आणि चार आठ पाय आहेत का? नाही, ती आपल्यासारखीच आहे. पण ज्यांना तिथून निगेटिव्ह ऊर्जा मिळते, एखादा मस्त लगे सकाळी उठलेला फ्रेश माणूस आहे जो धम्माच्या मार्गाने जाणारा आहे, त्याला सकाळी उठल्या उठल्या बघा बरं, सकाळी उठल्याबरोबर एखाद्या बौद्ध भिक्षूला रस्त्याने जाताना बघा, किती प्रसन्न वाटते बरं. खूप चांगली बाई आहे बिचारी, रोज बुद्धविहारा देते, रोज वंदना घेते, जमलं तेवढं शिलाचं पालन करते, तिला सकाळी उठल्याबरोबर बघा तुम्ही, तुम्ही फ्रेश होता का नाही. यालाच तर म्हणतात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ऊर्जा. दुसरं काय ते काय आकाशातून पडणार आहे का काही? नाही, जसं आपण टीव्हीत पाहतो फुर्र आलं फिरत फिरत घुसलं डोसक्यात, असं होते का काही? तसं काहीच होत नाही. इथंच आहे सगळं. हे जे आहे ना, हे वर्षामधलाच ठरवते तुम्हाला सुख पाहिजे का दुःख पाहिजे, बाकी दुसरं कोणीच ठरवू शकत नाही. तुमच्या मनामध्ये सगळं आहे. तुम्ही ज्या पद्धतीनं मस्तकामध्ये विचार करताय आणि त्या विचाराच्या कृतीचा आधार आहे, तुम्हाला सुख किंवा दुःख मिळते. बाकी दुसरं कोणीच तुम्हाला सुखही देऊ शकत नाही आणि दुःखही देऊ शकत नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की कर्म हा सिद्धांत प्रत्येक बुद्धिजीवी लोकांनी समजून घेतला पाहिजे. प्रत्येक बुद्धिजीवी लोकांनी समजून घेतला पाहिजे. या बाबतीत जर आम्ही दुसऱ्याच्या भरोशावर राहिलो तर आपली जिंदगी खराब होईल. बरोबर आहे. बापानं कमावलेली संपत्ती बाप गेल्यानंतर लेकरांच्याच खात्यात येते, येते का नाही? दुसरं कोणी घेते का? आता नवीन कायदा आला, पोरीलाही थोडीशी मिळते म्हणे. कर्माच्या बाबतीत असं होत नाही. बाप खूप चांगला धार्मिक आहे, बाप एवढा धम्मी आहे, सकाळी उठल्यानंतर विहारात जाणे, भिक्कूंना नाश्ता देणे, भोजनदान देणे, चिवरदान देणे, फळदान देणे, आर्थिक दान देणे, हे सगळे कामं करणारा वडील आहे. मग वडील धार्मिक, धार्मिक म्हणजे पोरगाय धार्मिक व्हायला पाहिजे होता ना? तसं होत नाही. ज्याला ज्याला कर्माच्या आधारेच या सगळ्या गोष्टी मिळतात. बुद्ध काळात किती राजे महाराजे होते बरं? सगळेच राजे महाराजे बुद्धाच्या मार्गाने आले का? किती उपासक उपासिका होत्या? सगळे उपासक उपासिका बुद्धाच्या मार्गाने आलेत का? नाही. ज्यांची ज्यांची कर्म ज्यांना त्यांना तारणारी होती, ती सगळी लोक बुद्धगामी झालेत, बुद्ध मार्गी झालेत. पण ज्यांची ज्यांची कर्म ही त्यांना तारणारी नव्हती, ती लोक या पुण्यक्षेत्रामध्ये येऊ शकली नाहीत. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, या छोट्या छोट्या मार्गाच्या माध्यमातून,
या छोट्या छोट्या कर्माच्या माध्यमातून आमची खूप चांगली कुशल कर्म होत असतात, आपण ती कुशल कर्म सातत्याने केली पाहिजे। वर्षावास ही संकल्पनाच मुळात पुण्यकर्मासाठी आलेली आहे, लक्षात घ्या। खरं तर वर्षावास हा बौद्ध भिक्खूंचा असतो, उपसंपादित जे भिक्षू असतात त्यांच्यासाठी वर्षावास ही संकल्पना असते। एका ठिकाणी राहा, 3 महिने राहा, इकडे तिकडे पावसाळ्यात फिरू नका, आणि एका ठिकाणी राहून लोकांना तुम्ही जसं जमते तसं धम्म शिकवा आणि स्वतः सुद्धा शिकण्याचा प्रयत्न करा। ज्या गोष्टी तुमच्यामध्ये नाहीत त्या गोष्टी विकसित करा, आणि ज्या गोष्टी विकसित झाल्या त्या लोकांना सांगण्याचा प्रयत्न करा। आता ते तुमच्यासाठी पण खूप चांगलं आहे। चांगलं यासाठी आहे की 3 महिन्यामध्ये आपल्याकडून अष्टशिलाचं पालन होते। आपण नेहमी पंचशिलाचं पालन करतो, आता भंतीजीने सांगितलं त्या पद्धतीनं पंचशिलाचं पालन करतो, त्याचे सुद्धा फायदे आहेत। अष्टशिलाचं पालन करतो, त्याचे सुद्धा फायदे आहेत। मग ज्या उपासिकानं, ज्या उपासकानं 3 महिने सातत्यानं अष्टशिलाचं पालन केलं, त्याला खूप मोठं फळ मिळते धम्मामध्ये। जसे तुम्हाला पंचशील आहेत, जसे तुम्हाला अष्टशील आहेत, तसे आम्हाला मरेपर्यंत 10 शील आहेत, मरेपर्यंत 10 शील आहेत। म्हणून उपासक आणि उपासिकांनो, आपले कर्म सुधारण्यासाठी आपण तत्पर राहिलं पाहिजे, आणि कर्म सुधरतात आपले या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये। कोणता ग्रंथ वाचला तुम्ही? भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, बरोबर आहे। तर या ग्रंथ वाचनाच्या माध्यमातून सुद्धा आपले कर्म बनलेले आहेत। का बरं कर्म बनले? धम्म वाचणे सुद्धा कर्म बनवणे आहे, धम्म ऐकणे सुद्धा कर्म बनवणे आहे, चांगले कर्म कुशल कर्म बनवणे आहे। आणि त्या ऐकलेल्या वाचलेल्या धम्माला समजून घेऊन त्यानुसार आचरण करणे म्हणजे एक ना एक दिवस माणूस दुःखमुक्त होणे आहे। आणि म्हणून सातत्यपूर्ण चाललेल्या या धम्म कार्यामध्ये आपण सुद्धा हिरारीनं भाग घेतला पाहिजे। ज्या ज्या लोकांना दुःखमुक्त व्हायचं आहे त्या त्या लोकांनी या कामामध्ये सक्रिय राहिलं पाहिजे। शेजारची जाती म्हणून आपण नाही जायचं, शेजारची नाही गेली म्हणून आपण घरीच बसायचं असं नाही, सातत्याने गेलं पाहिजे। 15 मिनिटं द्या, 20 मिनिटं द्या, अर्धा तास द्या, 1 तास द्या, पण ते सातत्यपूर्ण असला पाहिजे। पहिल्या वर्गातलं पोरग 1 महिन्यामध्ये 10वीला जाईल का? नाही जाणार। म्हणून ज्या पद्धतीनं हा अभ्यास आहे त्या पद्धतीनं धम्माचा सुद्धा अभ्यास आहे। एका दिवसातच आमचे कर्म बनणार नाहीत, आणि एका दिवसात केलेले कर्म आम्हाला दुःखमुक्तही करणार नाही। ज्यांना ज्यांना दुःखमुक्त व्हायचं आहे त्यांनी वारंवार चांगल्या आणि कुशल कर्माचा संचय केला पाहिजे। कुशल कर्माचा संचय करत असताना सगळ्यात महत्त्वाचं आहे की शिलाचं पालन केलं पाहिजे। शिलाचं पालन झाल्यानंतर जमेल तेवढी आनापान सती केली पाहिजे, साधनेचा अभ्यास केला पाहिजे, शील समाधी याचा अभ्यास झाल्यानंतर मग आपल्या मनामध्ये प्रज्ञा विकसित होईल, आणि मग प्रज्ञेच्या आधारावरती आपल्याला सुख आणि समाधान मिळतं। आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, या महत्त्वपूर्ण अशा धम्म कार्याच्या आधारावरती आपण आपल्या पदरामध्ये जास्तीत जास्त पुण्यपारमिता पडल्या पाहिजेत, जेणेकरून आम्हाला त्या आधारावरती सुख आणि समाधान आणि आरोग्य मिळेल। आजच्या या महत्त्वपूर्ण असलेल्या या कार्यक्रमामध्ये महत्त्वपूर्ण यासाठी की आपल्या माध्यमातून पूजनीय भिक्खू संघाला आज भोजनदान झालं, 4 भिक्खूंना तुम्ही भोजनदान दिलं, म्हणजे किती लोक जेवले असतील बरं, अंदाज करा बरं, 4000 लोकांना तुम्ही जेवण दिलं असं समजून चला। एका चिवरदारी बौद्ध भिक्खूला भोजनदान देणं म्हणजे 1000 लोकांना भोजनदान देण्या इतकं पुण्य प्राप्त करणं आहे।
भोजन दान देणं भिक्खूला म्हणजे आयुष्य दान करणं आहे. भोजन दान देणं भिक्खूला म्हणजे सरळ सरळ थंब रथाला गतिमान करणे आहे. आणि म्हणून हे महान असं पुण्यकर्म आज आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून झालं. पूजनीय भिक्खू संघाचा तुम्ही सत्कार केला, पूजनीय भिक्खू संघाला तुम्ही भोजन दान दिलं, पूजनीय भिक्खू संघाला तुम्ही फलहार दान दिलेला आहे, पूजनीय भिक्खू संघाला तुम्ही जीवरदान दिलेला आहे, पूजनीय भिक्खू संघाला तुम्ही आर्थिक दान सुद्धा दिलेला आहे. तर हे फार मोठं पुण्यकर्म तुमचं आहे उपासक आणि उपासिकांनो. आपण सातत्यपूर्ण वर्षाभास संपला म्हणजे सगळं काही संपलं असं होत नाही बरं का. जसं की लग्न झाल्यानंतर आपण निवांत राहतो, आता का लग्न झालं एक वर्ष काय पोरगी आता दिवाळीशिवाय येणार नाही, तसं नाही आहे, हे वारंवार चालणार आहे. ज्याला ज्याला पुण्य पाहिजे त्यांनी 3 महिन्यामध्ये धम्म समजून घ्यायचा असते आणि उरलेल्या 9 महिन्यापर्यंत तो शिकलेला धम्म जसाच्या तसा आचरणामध्ये आणायचा असते. लक्षात आलं? म्हणजे 3 महिने शिकायचं आणि 9 महिने ते आचरणामध्ये आणायचं. 3 आणि 9 12 एक वर्षाचा हा प्लॅन आहे. कोणता प्लॅन? जसा जिओचा प्लॅन आहे, जिसा वडापनचा प्लॅन आहे, तसा धम्माचा प्लॅन आहे. 3 महिने मारून घ्यायचा प्लॅन आणि 12 महिने मस्त आचरण करून सुखात समाधानात आणि आनंदात राहायचं. म्हणून उपासक आणि उपासिकांनो, या पद्धतीनं आपण खूप चांगले कर्म करावेत. आणखी आणखी धम्माला वारंवार समजून घ्यावं. 1 तास झाल्यानंतर असं वैतागून जायचं नाही, काय माय आता कधीच करतात भंतीची समजेना. 2 नाडीत वाजले माय, पहिल्या भंतीजीने 1 तास लावलं, हे भंतीजी 1 तास बोलायले माय, आता एवढी भूक लागली, आता तरी बंद करायला पाहिजे ना माय. असं नाही, पुण्यकर्म झाले पाहिजे ना. पुण्यकर्म कसे होतात? जास्तीत जास्त ऐकल्यावर, आणि फक्त ऐकायचं म्हणून ऐकायचं नाही तर समजलं पाहिजे. बरोबर आहे, समजलं पाहिजे. कारण ऐकून काय फायदा आहे? ही भीतही ऐकू लागली, हे पंखे ऐकू लागले, हे खिडक्या ऐकू लागल्या, ऐकून काय फायदा आहे? त्यांना आचरण करता येईल का? नाही, माणसालाच आचरण करता येईल. आणि म्हणून माणसानं खूप चांगला धम्म ऐकावा, ऐकलेला धम्म जतन करावा, आणि जतन केलेला धम्म आचरणामध्ये आणून दुःखमुक्तीकडे वाटचाल करावी. आज आपल्या सद्धम्म बुद्धविहारामधील महिला मंडळांनी 3 महिने सातत्यानं चाललेल्या या धम्म उपकर्मामध्ये खूप चांगलं कुशल कर्म केलेलं आहे. या कर्माच्या आधारावरती आपल्या सगळ्यांना सुख मिळो, आपल्या सर्वांची भरभराट हो, आपल्या सर्वांना उन्नतीचा मार्ग मिळो, अशा प्रकारची भावना सद्भावना व्यक्त करतो. आपल्या सर्वांविषयी खूप खूप मंगल मैत्री अर्पण करतो. आपण सर्वजण दुःखमुक्त होत, आपण सर्वजण दुःखमुक्त होत, आपण सर्वजण दुःखमुक्त होत, अशी मंगल मैत्री आपल्या सर्वांविषयी व्यक्त करून मी इथे थांबतो. भवतु सब्ब मंगलं, आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांचं मंगल हो.